जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 2 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने लावला आहे. जिल्ह्यात सलग 2 दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील 93 महसूल मंडळापैकी 26 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर सोमवारी 45 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतीत पाणी घुसून सर्वाधिक नुकसान झाले. गोदावरी, पेनगंगा, मानार, आसना या नद्यांना पूर आल्याने नदीकाठची शेती करडून निघाली. पेनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने हिमायतनगर तालुक्यातील पेनगंगा नदीकाठच्या 1000 हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पुराचे पाणी शेतात घुसल्याने सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचे नुकसान झाले. शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट, IIT JEE आणि CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.